पावसाने ओढ दिल्यामुळे उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे। माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ या तालुक्यांमध्ये जून ते 3 सप्टेंबर या काळात समाधानकारक पाऊस झालेला नाही। पावसाच्या भरवशावर लावलेली पिके आता उन्हाच्या तडाख्याने माना टाकत आहेत। या पार्श्वभूमीवर शेतीसाठी कॅनॉल, बोगदा, सीनामाढा व दहीगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे। उजनी धरण हे सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यासाठी विशेषतः उन्हाळ्यात वरदान ठरले आहे। हरित क्रांतीत उजनीचा मोठा वाटा राहिला आहे। ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांना पाण्याची अडचण निर्माण झाली त्यावेळी उजनीने शेतीसह माणसांची तहान भागवली। आता पावसाळा सुरू असतानाही 9 ऑगस्ट पासून पावसाने ओढ दिली आहे। दुसरीकडे उन्हाचा तडाखा वाढला आहे, त्यामुळे ऐनभरात आलेली पिके माना टाकत आहेत। त्यामुळे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली 20-25 दिवसांपासून उजनीतून पाणी सोडलं जात आहे।